सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्वेता या पुण्यातील संस्थेने दिलेल्या फोटोथेरपी युनिटचा डॉक्टर काळे हॉस्पिटलमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामुळे सोलापुरातील सर्वसामान्य नागरिकांची अल्पदरात सोय होणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारी श्वेता असोसिएशन ही पुण्यातील नामवंत संस्था, अनेक समाज उपयोगी कार्यात नेहमी अग्रेसर असलेली संस्था. या संस्थेतर्फे समाजातील ज्यांना कोड आहे अथवा पांढरे डाग आहेत अशा सोलापुरातील व्यक्तींना अल्पदरात सोय व्हावी म्हणून फोटोथेरपी युनिटचा लोकार्पण सोहळा मोठ्या सस्नेह पद्धतीनं संपन्न झाला आहे. अंगावर कोड असणं, पांढरे डाग पडणं ही मोठी सामाजिक समस्या आहे. त्यातल्या त्यात स्त्री वर्गाला तर या समस्येला मोठं तोंड द्यावं लागतं. लग्न न होणं, उशिरा होणं, इतकंच काय, घरात आजी आजोबांना कोड असेल तर नातीच्या लग्नात खूप विघ्न येतात ही वस्तुस्थिती आहे. अशा समस्यांवर उपाय करणं थोडंसं खर्चिक असतं, पण सर्वसामान्यांना ते परवडत नाही. म्हणूनच श्वेता या सामाजिक संस्थेने सर्वसामान्यांना उपचार घेता यावेत म्हणून ही यंत्रणा सोलापुरातील ख्यातनाम त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर गिरीश काळे यांच्या हॉस्पिटलमध्ये बसवण्यात आली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या संदर्भात अधिक माहिती देताना संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर माया तुळपुळे यांनी कार्यक्रमात आपले विचार प्रकट केले. हा फोटोथेरपी मशीनचा लोकार्पण सोहळा आहे. आम्हाला हे सत्पात्री ज्ञान दिल्याचा खूप आनंद होतोय की आम्ही डॉक्टर गिरीश काळ्यांना हे मशीन देतो आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, काही डॉक्टर वसंत काळे यांच्यापासून ही परंपरा आलेली आहे आणि अतिशय सामाजिक जाणीवेतून सरांनी आमचं हे दान घेतलेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद होतो आणि सोलापूरकरांना याचा नक्कीच उपयोग होईल. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर गिरीश काळे म्हणाले, बेसिकली हा फार मोठा उपक्रम आहे. सोलापुरात किंवा बाहेर पेरिफेरीला पण बरेच पांढऱ्या डागाचे पेशंट आहेत की त्यांना ते मशीनचे किरण घेणं परवडत नव्हतं. बाकी इन्स्टिट्यूटला पण सोलापूरला आहे, पण सर म्हणाल्यासारखं की काही ह्याला थोडा खर्च येतो मिनिमम, आणि तो मिनिमम खर्च फारच कमी दर असेल. आणि त्याच्या दृष्टीने दुसरं काय की त्या मशीनचा मेंटेनन्स व्हावा, त्यांना ती सुविधा मिळावी आणि त्या मशीनपासनं आपण दुसरं मशीन दुसऱ्या गावात देऊया. हे मी माया मॅडमला आश्वासन दिलं आहे की आपण काही दिवसातच पंढरपूर किंवा सांगोला इथे आपण एक मशीन उपलब्ध करू. या छोटेखानी कार्यक्रमात डॉक्टर राम अरणकर इंदापूर तसंच सांगोल्याच्या शालिनी कुलकर्णी यांनीही या स्तुत उपक्रमाचं स्वागत केलं. यावेळेस पुष्पाताई आगरकर आणि पिशवीकर मॅडम यांनी या संस्थेस प्रत्येकी 10,000 रुपयांची देणगी दिल्याचं जाहीर केलं. हा कार्यक्रम डॉक्टर गिरीश काळे यांच्या शिंदे चौकातील हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रसन्न वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास डॉक्टर सचिन कोरे, डॉक्टर संतोष कारदगे, त्याचप्रमाणे मनीष काळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन प्रसाद वसंत गडकर यांनी केलं.